विशाल सावंत संपादित माझं पनवेल या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यंदाचे या दिवाळी अंकाचे 10वे वर्ष आहे. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, युवा नेते केदार भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अशा या दिवाळी अंकाचा प्रकाशित होत आहे. माझं पनवेल ही एक विशिष्ट भावना घेऊन म्हणजे विशाल सावंत यांनी साप्ताहिकाची आणि अंकाची प्रकाशित सुरुवात केली. त्यामध्ये पनवेल बदलतं पनवेल, वाढणारं पनवेल, पनवेलची बदलली दिशा आणि एकंदरीत सर्व अर्थानं पनवेलची माहिती याच्यामध्ये ते असतात आणि दर्शन घडत असतात. त्याच्यामध्ये त्यांना अनेक कविता कथा त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. दिवाळीचे बदलते स्वरूप म्हणजे पनवेलच बदलतं चाललं. तुम्ही जर लहान तर असलेलं पनवेल आता महानगरपालिकेमध्ये तिथं रूपांतर झालेलं आहे. पण सगळ्या खरं तर पाहायला गेलं तर चांगली प्रगती इथं होत आहे. आमदार प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली पनवेलची महापालिकासुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं स्थापन झालेली आहे महापालिका. आणि एकंदरीत प्रत्येक गोष्टीमध्ये विशालता आलेलं आहे. संपादकाचं नाव विशाल आणि पनवेलचं आता आपण जाऊन विशाल पनवेलाचं होत चाललेलं आहे आणि त्याच्यातलं सर्व असं वर्णन प्रगतीच्या दृष्टीनं पनवेल चाललेली आहे. त्याची पावलं विशाल सावंत यांनी माझं पनवेलमध्ये दाखवलेले आहेत. त्या दिवाळी अंकाचं मनापासून अभिनंदन करतो, विशाल सावंत यांचं अभिनंदन करतो. हा अंक अतिशय वाचनीय असा आपल्या कारण आपण सर्वांचं वाचावाशी विनंती करतो. पुन्हा एकदा या माझं पनवेलचं अभिनंदन करून अंकाचं दिवाळ्यांकडे प्रकाशन झाले असं जाहीर करतो.